राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे मात्र लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल बैठकीचे सत्र सोमवारपर्यंत सुरूच राहणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लॉकडाऊनबद्दल निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा केली होती या बैठकीमध्ये लॉकडाऊनचे किती दिवस लावायचा याबद्दल चर्चा झाली परंतु लॉकडाऊन याबाबत बैठकीचे सत्र सोमवारीही सुरू राहणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थ खात्यांसमेवेत बैठक घेणार आहेत सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे वित्तमंत्र्यांनी अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लागू केल्यास इतर अर्थव्यवस्था काय परिणाम होणार तसंच गोरगरीब लोकांना लॉकडाऊन कालावधीत काही दिलासा देता येतो का यावर चर्चा होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये लॉकडाऊनचे किती दिवस लावावं यावर चर्चा झाली कडक लॉकडाऊन सात दिवस करावे की चौदा दिवस करावे यावरही चर्चा झाली काहींची मत पहिल्यांदाच सात दिवस लॉकडाऊन जाहीर करावं पण काहींचे मत जाहीर करताना चौदा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करावा अशी माहिती सूत्रांनी दिली एकंदरीत राज्यात चौदा दिवस लॉकडाऊन लागणार हे मात्र निश्चित झाले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा